सोशल मीडिया हा मी सांगत नाही, तुमच्या मनामध्ये पॉसिबिलिटी निर्माण
व्हाट्सअप वापरू शकतो फेसबुक वापरू शकतो तुम्हाला काय वाटतं कारण जितकी नेहमी तितकी आयडिया आता बघा इथेच आपल्याला 10 आयडिया ती नाही एक्सपिरियन्स मिळते हा तुमचं मला पॉईंट चांगला वाटतं टीचरनी कॉन्सेप्ट मिळतो कसं करायचं की ज्या प्रकारे गणित सोडवत करणार बाबा माझा मुलगा म्हणतात टीचरने असं सांगितलं हे त्यांचा तुमच्यावर आई वडिलांपेक्षा जास्त विश्वास म्हणजे एक वेळ मी माझ्या मुलाला सांगेन व्हॉट्सअप मोबाईल कमी कर बाहेर लगेच म्हणत लगेच सांगेल तर टीचरने सांगितलं तर त्याचे इम्पॅक्ट वेगळा तर माझ्या मते पेरेंट्सचे आणि पेरेंट्सचे ठीक आहे अजून पण काय की बोलणार आहे पाच मिनिटं लागतील मग वगैरे आई शकतो आपल्या तिथं पाशी जायचं जागा चुकल्या असं असतं आणि आणखी काय आहे आपण स्वतःच प्रयत्न केलेले म्हणजे जो आपला समजा 40 मिनिटाचा खेळ मी स्वतः श्यामच्या इलेक्ट्रिक सुद्धा माझ्या विषयात तर मी माझ्या एका बॅचला माझ्या 35 मिनिटाच्या क्रेडिटमध्ये 10 मिनिटं वाचून मी ते वाचत मी स्वतः वाचून त्यांना चढ होतात हाव ते मी स्वतः सगळं करायची त्याच्यामुळे त्या 60 मुलांना मला त्याची श्याम खूप आवडली आणि त्या श्यामच्या आईमध्ये त्यांनी स्वतः चाललं ठीक आहे त्यांनी आपल्याला एक फार मोठा मार्ग सांगितलेला आहे उदाहरणार्थ मला आवडलेलं पुस्तक मला माहिती आपल्या अधिकाऱ्यांनी बाहेरचा रेकॉर्ड असतो आपण मार्क्सवाली देश आहे मानलं पाहिजे मुलांना मार्क्स पाहिजे त्या मार्क्सचा वापर करून आपण त्यांची वाचण्याचे ओढ वाढवू शकतो उदाहरणार्थ मला आवडलेलं पुस्तक खाली बंद आहे की यावेळी क्लास टेस्ट होणार नाही तर तू मला आवडलेलं पुस्तक ह्याच्यावरच घे आणि ते असे कोर्सने वाचायला कोर्सने वाचायला लागलं की आपल्या फळावरती ती चट असते ती चट असते पण मी माझ्या आड्या नाही टाकून तुमच्या आड्या टाकून अजून काही दिस इज व्हेरी गुड अजून मला वाटतं आपण पाहिलं की आपण हे पण पाहिलं की टीचर ना रिस्पेक्ट जास्त असतो काही होत नाही तर टीचर आणखी कोणी या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये हे सगळं चालत असताना मुलं अनुकूलशील आहेतच आणि अनुकरण करत असताना आपण करतोय मुलंही ते पाहत आहे त्यांना त्याची उत्सुकता असते कन्सिडरिंग करताना मुलांना त्याचे बेनिफिट दाखवली तर ते आणखी करतील माझं मत आहे ओके आणि हे सगळं करत असताना की असं करू नका ते आणखी करणार ते झाकून तेवढं ते उलटून पाहतात हा नियम माणसं आणि हे करत असताना मुलाच्या वाईट इफेक्ट जे असतात ते गोड त्याच्या भाषेने काढता येतील त्याच्यात त्याचे वाईट इफेक्ट जे आहे ते गोड याच्यानी काढून जाणीव करून आपल्याला त्यांच्याकडे काढून घेता येईल तर हे करत असताना मुलांना त्याचं वाईट काय आणि चांगलं काय त्यांना जसं आमच्याकडे एक प्रयोग काही वर्षापूर्वी झाला की कॉपी आला नेण्यासाठी बरेच काही प्रयोग केले गेले शासनाने हे करत असताना ओपन बुक पेज निर्माण झाली त्यामुळं मुलांचं एक लक्षात आलं की आपल्याला अभ्यास करून तेवढा पेपर लवकर लिहिता येतो तेवढा उत्तर शोधता शोधता आपल्याला वेळ जातोय की हे असे प्रयोग करून मुलांना कॉन्सिडन्स करून त्याचे वाईट परिणाम काय असू शकतात त्याची पूर्वकल्पना त्याची जाणीव निर्माण केली तर कदाचित मुलं त्याच्यापासून सावध गेली तर त्यांचा जो ओढा आहे अभ्यासाचा त्याच्या सासंख्या आता हे वातावरण बदललेलं आहे मीडिया आणि त्यानंतर आपला हे सोशल मीडिया वगैरे आणि या सगळ्याचा वापर करत असताना मुलं त्याच्याकडे ओढली जाणार आहे तर त्यातनं आपल्याला ह्या सगळ्या जाणीव निर्माण करून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी
कशा चांगला आहे हे रोजवणं गरजेचं आहे आणि हे आपलं मोठं काम असेल. धन्यवाद. व्हेरी गुड हँड. काय सांगतो तुम्ही जे बोलले त्याला ह्या वर्षीचे नोबेल प्राईज मिळाले. रॉबर्ट फेलर नावाचे माणूस आहे, इकॉनॉमिक्स आहे तो. त्यांनी काय केलं, सायकोलॉजीचे ॲप्लिकेशन इकॉनॉमिक्समध्ये टाकलं. आपण कधी कधी रॅशनल आणि लॉजिकल पर्याय असतात तरी ते बघत नाही. इट पिझा होतो मला माहिती पिझा प्रॉब्लेम का होत असत. तुम्ही जे सांगितले की दुसरी गोष्ट अवघड हे दाखवा तोही आपण करू शकतो. त्याला नजीक मिळेल. इंटरनेटवर जर पाहिलं नजीक करता यावेळेला इकॉनॉमिक्समध्ये त्याला बोलता येणार. व्हेरी गुड. हां आणखी काय actually we are living in an age of science. Actually we should know all about science and we should use it nicely, but only thing like smartphone is for me. I am not for the smartphone. The smartphone na maja karta hai, mi smartphone karta nahi. Ani kon kunacha vapar karto hai hi aapla lakshat ala paije. Mhanje mi tacha vapar kela paije. Tane mala maja vapar karun mhanje mi maja vapar tane mala karun dila maja. Mhanje kon kunachi gulam ahe हे आपण बघता येईल. म्हणजे मी त्याला माझा वापर करून देते का, आम्ही त्याचा वापर यथोचित करते हे पण तपासलं पाहिजे. म्हणजे मला ते वापरलंच पाहिजे कारण आज त्याची आपल्याला ती काळाची गरज आहे. आपण त्याला नाही देऊ असं चालणार नाही, पण कितपत वापरलं पाहिजे आणि कोण कुणाला वापरतोय हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं कोण कुणाला वापरतोय, ऍक्च्युली मी स्मार्टफोन वापरतोय. स्मार्टफोन माझा वेळ घेत नाहीये, ते घेऊ नये. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी वापरेल, पण कारण असताना मी स्मार्टफोनवर तो होत असतो. मीन्स हु इज युझिंग हु, दॅट इज द मेन. आय थिंक स्मार्टफोनचा वापर आता आत्ता केला पाहिजे. कारण ब्लू व्हेल गेममुळे संपूर्ण जगामध्ये काय गोंधळ झालाय. हो ते मुलं तर ब्लू व्हेल गेमच्या संपर्कात आले. बरोबर. आणि त्याच्या त्याने कमांड दिल्यामुळे त्या मुलांनी त्याच्या आत्मनाश करून घेतले. बरोबर. त्याच्यामुळे त्या मुलाला विशिष्ट वयाच्या नंतरच मोबाईल द्यावा, कारण त्याचं ते वय मोबाईल हाताळण्याचं नाही. त्या गोष्टी अनावश्यक आहेत त्याही तू बघतो. आणि मला तर म्हणायचं आहे की तुमच्या काळी जरा योग्य होतं, कारण पॅरेंटचं लक्ष होतं मुलगा मोबाईल हाताळतो. म्हणजे नेमकं आता पॅरेंट्सनं लक्ष दिलं पाहिजे. ते नवीन जनरेशन आहे आणि नवीन जो तंत्रज्ञान येते ते आपण ठोकवता येणार नाही, परंतु त्याचा तारतम्याने वापर तर आपल्याला करता येईल. बरोबर. आणि ती हे सगळं पाहून जगभर आपल्या सरकारने जाहीर केलं की ब्लू व्हेल गेम पासून तू आपल्याला करा हे मी आता. त्याच्यामुळे पालकांनी काळजी घेतलीच पाहिजे तर मुलांनी मोबाईल कसा हाताळ. पालकांची इथे जबाबदारी की मॅडम कालच्या क्रिकेटच्या मॅच मध्ये असं झालं, कोणी तीन तीन रन केले, सगळं सतत सतत एक एक मॅच ती चालत राहायची. हे तर असंच मुलं सांगत असतात, तर मग त्या मुलांना ते तेवढेच क्रिकेटची मॅच माहिती देणार. त्यांना सांगितलं अरे म्हणतात ते वृत्तपत्रात ती जी काय माहिती येत असेल क्रिकेट बद्दल ती तुम्ही लिहून आण. आणि त्या मुलं खरोखर ती माहिती लिहून आणत खरे. त्यासाठी आता आमची शाळा मराठी मध्यम माध्यमाची शाळा आपली मुलं घरी त्यांना कुठे पेपर मिळणार. मग ते मला मॅडम आम्ही तुला पेपर घेणार, घरी पेपर पण आणत. मग आमचं ते तिथे आपलं नगरसेवकांचं जे वाचनालय असतं ते दाखवलं त्यांना विद्वायचं. आणि ते मुलं तिथे जायचे ते पेपर वाचायचे एक कायद्यात म्हणून आणायचे कुठल्याही स्पोर्ट्सच्या बद्दल. असे करत करत मुलांना आपण खरोखर मुलं ह्या मोबाईल पासून गेम पासून दूर जातील. आणि मुलांमध्ये काहीतरी करण्याची एक जे आहे ती नक्कीच त्याची वृत्ती तर होईल. गुड आहे.